काही नाही, सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी एकजीवाने काम केलं, विशेषतः तरुणांचा उत्साह फार होता आणि त्याच्यामुळे हे 15 वर्षानंतर आपल्याला यश मिळालं आहे, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. अत्यंत चुरशीचे झालेल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार प्रदीप तनपरे निवडून आलेले आहेत. गावरी तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि या सर्वांचं श्रेय या विजयामध्ये आहे आणि इथून पुढे इजून काळामध्ये अशाच प्रकारे चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं जाईल.